यंदाचा प्रतिष्ठेचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार ओपीसीडब्ल्यूला जाहीर. सिरियातील रासायनिक शस्त्र नष्ट करण्याच्या प्रक्रियेतल्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे गौरव. टीडीपी अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांना आंध्र भवनातून उपोषणाची जागा सोडण्याचे आदेश. टीडीपीच्या कार्यकर्त्यांनी केली आंध्र भवनाची तोडफोड. या वर्षातलं सगळ्यात भीषण चक्रीवादळ फाईलीन ओडिशा आणि आंध्रच्या किनाऱ्यांवर उद्यापर्यंत धडकणार. लष्कर, नौदल आणि हवाई दल मदतकार्यासाठी किनारपट्टीवर तैनात. कॅन्सरची भीती दाखवल्यामुळे 50 महिलांनी काढून टाकली गर्भाशय. औरंगाबादमधल्या पोखरी गावातला धक्कादायक प्रकार. महायुतीनं राखलं ठाणे स्थायी समितीचं सभापतीपद. बसपच्या विलास कांबळेंची बिनविरोध निवड. परभणीतल्या सहकार मेळाव्यात फौजा खान यांचं भाषण लोकांनी थांबवलं. नरेंद्र मोदींवर टीका केल्यानं उपस्थितांचा विरोध. गावकरी आणि महापालिकेच्या वादात लातूरमध्ये साठले कचऱ्याचे ढीग. शहरापासून लांब कचऱ्यासाठी जागा सापडत नसल्यानं पालिकाही हतबल. आणि सचिन तेंडुलकरची ऐतिहासिक 200वी टेस्ट मुंबईच्या वानखेडे मैदानावरच होणार, सूत्रांची माहिती.